जयालीलाज किचनला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। तुरीच्या डाळीची आमटी अनेक वेगवेगळ्या प्रकारे केली जाते, त्यातल्याच अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने आज मी करणार आहे तुरीच्या डाळीची आमटी। नमस्कार, जयालीलाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। अर्धी वाटी तुरीची डाळ 2-3 पाण्यातून स्वच्छ धुवून घेऊन मी अर्धा ते पाऊण तास भिजवून ठेवलेली आहे आणि आता ही कुकरमध्ये भाताबरोबर शिजवून घेतली आहे। डाळ छान शिजलेली आहे, ही आता डावीने घोटून घेऊया किंवा याच्याऐवजी ताक घुसळण्यासाठी जी रवी वापरतात त्या रवीने देखील ही डाळ छान घोटून घेता येईल। डाळ शिजवताना नाही भिजवली तरी देखील चालेल, पण भिजवल्यामुळे डाळ लवकर आणि छान मऊसर शिजते। तसंच काही वेळेला एखादी डाळ ही पटकन शिजत नाही, कच्चीच राहते, त्याच्यासाठी डाळ आपण भिजवून घेतलेली आहे। आमटीसाठी अजून लागणार आहे 7-8 कढीपत्त्याची पानं, 1 मिरची तुकडे करून घेतली आहे, 1 मध्यम आकाराचा टोमॅटो मोठे तुकडे करून घेतलेला आहे, 1 चमचा गुळ पावडर घेतले, याच्याऐवजी साधा गुळ वापरला तरी देखील चालेल, 2-3 चमचे खवलेलं ओलं खोबरं घेतलं आहे आणि याचप्रमाणे कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी बारीक चिरून। याप्रमाणेच आपल्याला लागणार आहे चवीनुसार मीठ, थोडंसं लाल तिखट आणि फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरं, हिंग आणि हळद। आमटी बनवण्यासाठी गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे। सुरुवातीला कढईमध्ये फोडणी करून घेऊया, यासाठी 2-3 मोठे चमचे तेल घालून घेतलं आहे। तेल चांगलं तापल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घातली आहे। मोहरी तडतडायला लागताच गॅसची आज कमी केली आहे आणि याच्यामध्ये आता मी घालते 1/2 चमचा जिरं। जिरं देखील चांगलं फुललेलं आहे। आता घालते मिरचीचे तुकडे, आठ 8-10 कढीपत्त्याची पानं घालून घेते, 1-2 चिमूट हिंग, 1/2 चमचा हळद आणि आता घालूया टोमॅटोच्या फोडी। टोमॅटोच्या फोडी घातल्यानंतर या फोडणीमध्ये 1/2 मिनिटभर या टोमॅटोच्या फोडी परतून घ्यायच्या आहेत। फोडणी छान जमून आली की आपली आमटी देखील छान होते। आता याच्यामध्ये आपण शिजवून आणि घोटून घेतलेली तुरीची डाळ घालूया। आणि आपल्या आवश्यकतेनुसार आमटी कितपत दाट पातळसर हवी तसं पाणी घालायचं आहे, पण आमटी ही पातळसरच असते नेहमी। आता हे छान ढवळून घेऊया। पाणी अजून हवं असेल तर आपण थोडंसं वाढवूया। 1/2 चमचा लाल मिरची पावडर घालते, खोबरं घालते 2-3 मोठे चमचे, चवीनुसार मीठ घालते आणि 1 चमचा गुळ घालून घेते। यात घातलेल्या मिरची, लाल तिखट यांचं प्रमाण आपल्या आवडीनुसार थोडं कमी किंवा जास्त देखील करता येईल। आता गॅसची आज मी मध्यम ठेवली आहे आणि मध्यम आचेवर या आमटीला आपल्याला छान अशी उकळी येऊ द्यायची। उकळी यायला सुरुवात झाली आहे, छान उकळायला लागलेली आहे आमटी। आता ही अशीच 5 मिनटं आपल्याला उकळून द्यायचे। या आमटीमध्ये आपण घातलेले सगळे जे घटक आहेत त्यांचा छान स्वाद या आमटीमध्ये उतरायला हवा आहे। तर उकळल्यामुळे सगळ्या घटकांचा छान स्वाद आमटीमध्ये उतरेल। पाच मिनटानंतर गॅसची आज कमी केली आणि याच्यामध्ये आता मी घालते बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा छान उकळी येऊ द्यायचे। 1 मिनिटभर आपल्याला हे उकळत ठेवायचे। पुन्हा एकदा छान उकळी आलेली आहे आणि आता करूया गॅस बंद। आपली सुरेख अशी तुरीच्या डाळीची आमटी तयार झालेली आहे। ह्या एवढ्या प्रमाणात 4 जणांना भाताबरोबर खायला पुरेशी होईल इतकी आमटी तयार झालेली आहे। आजचा हा सुरेख अशा आमटीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।